TennisCricket.in, and India's first tennis ball cricket website. दोन अगड़ेश फलंदाज उमसई छत्रपति शिवाजी महाराज चौक मध्यम राउंड ऑफ विकेट ने पहला बॉल फुल टॉस है अर्धा बैट ने ऑनसाइड खेलता चेंडू डीप मे जो आता खेलाड़ू चेंडू मे आउटफील्ड मे चांगल क्षेत्र रक्षण तोपर्यंत एक धाव पुढचा बॉल राउंड विकेट फुल टॉस चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती टँगोच्या बॅट मधून येणारा हा फ्लॅट हिट या इनिंगचा पहिला षटकार गोलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला भेटेल टँगोला देखील माहिती आहे की ही मॅच खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये 100% कमिटमेंट द्यावी लागेल मॅच जिंकलो तर नक्कीच एखादा पारदोषिक देखील दाखवण्याचा प्रयत्न आहे टँगोच्या माध्यमातून पुढचा बॉल राउंड विकेट ने बाकुडला जाऊन आपल्याचा फटका चांगला चेंडू डीप मध्ये जातो सिपल कवरला बीट करत असताना चेंडू मात्र आउटफील्ड मध्ये फील केला जाईल तोपर्यंत एक नकोतोय आपल्या टीमसाठी महत्वाचा हा सामना आहे यावे सुकीची गोलंदाजी अकोट टप्पाचा बॉल आहे मेजवानी होती ती दोन्ही हाताने मात्र कबूल केली आहे चेंडूला मात्र सरळ फेकून देत असताना डीप लॉंग लेगच्या दिशेने खूप चांगला फटका आपल्याला मात्र पाहायला भेटला स्वीशीटचा फटका आता मात्र यशस्वी घेत असताना याच्या अगोदर हा प्रयत्न झाला मात्र पुन्हा एकदा टँगोने प्रयत्न केला टँगोला माहिती मी हा फटका घेऊ शकेल माध्यमातून मात्र आता योगेशचा पुरेपूर समाचार घेतला जातोय पुढचा बॉल वन्स अगेन रिवर्सच्या माध्यमातून अजून एक येणारा उतुंग आणि अप्रतिम असं टायमिंग असलेला टँगोच्या बॅट मधून तरी देखील आपण काळजी घ्यावी जास्त मात्र आपण विलंब करू नका स्ट्राइक आणला टँगो यावेळेस सुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना आणि क्रिकेटमध्ये अजिबात चुकीला माफी नाहीये पुन्हा एकदा मेजवानी होती दोन्ही हाताने कबूल केली आहे प्रतिम असे बॅटिंग पुढचा बॉल मात्र यावेळेस ओव्हर पिच आहे धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील चेंडू जास्त जास्त खाली ठेवण्याचा प्रयत्न होता ब्लॉक हॉल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र त्याच्यावरती देखील चांगला फटका आहे या दरम्यान सांगत असताना तेजस या मॅच मध्ये या अजून येणाऱ्या चार धावा आणि चार धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे 41 धावा स्कोर कार्ड वरती काय मात्र चौकार जर बघितला आतापर्यंत दोन क्लास क्रिकेटचा दर्जा मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला आहे खेळाडूच्या माध्यमातून चूक झाली आहे खूप अगोदर पुढे आले आणि मात्र इथनं खेळाडूला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार अजून एक येणारा चांगला असा क्रिकेटचा इतिहास आहे आणि तेच आपल्याला पाहायला भेटतोय तेजच्या माध्यमातून पुन्हा एकदा फुल टॉस फटका तर हवेत आहे आणि इथनं हवेत खेळत असताना चेंडू देखील जाईल सरळ मैदानाच्या बाहेर डीप मिडविकेटच्या दिशेने मदतीनं 44 धावा बनवलेत स्वीशीटचा फटका तर दर्जेदार आहे अजून एक अर्धशतक मात्र कंप्लीट झाला आहे पाचवा खेळाडू जर जोरदार टाय होते त्याच्यासाठी पाचवा असा खेळाडू ज्याने मात्र हा कारनामा केला आहे या नामवंत पर्णनखी स्पर्धेमध्ये मयूर चषकामध्ये अर्धशतक त्याच्या देखील नावावरती आपल्याला पाहायला भेटतो यावेळेस तेजस ठाकरेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वेगाने वेगाने आणि वेगाने मात्र पुढे जाते एकूण
66 धावा स्कोर कार्ड वरती. टँगो यासाठी मात्र पारितोषिक. अपलातून फलंदाजी, फटका तर हवेत आहे, धावा देखील तेवढ्याच चांगल्या मिळतील. मैदानाच्या चारी बाजूने फक्त आणि फक्त एकच नाव आपल्याला पाहायला भेटतोय. काय मात्र बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा स्वीशीटचा फटका, रिझल्ट देखील तेच आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाचा कोणताही असा कोपरा नाही तिथे, मात्र बॅटिंग केली नाहीये तेजस शाकरेने. तेच दाखवत असताना अजून एक येणारा दर्जेदार अप्रतिम षटकार. यावं जयनुमान झुले टीमचे दोन चांगले खेळाडू. षटकार आणि चौकारच पाहायला भेटतात. नो बॉल आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. धावा आणि धावा आणि फक्त आणि फक्त धावा या मॅच मध्ये पाहायला भेटतात. षटकार चौकार, चौकार षटकारांची फक्त आणि फक्त.